सिडको वाळूज येथील साईनगरातील नागरिकांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून यामुळे नागरिकांनी प्रशासनाविरुद्ध नाराजी व्यक्त केली आहे. सिडको वाळूज महानगर 1 मधील साईनगरात अत्यंत कमी दाबाने आणि सलग 4थ्या दिवशी पाणीपुरवठा होत असल्याने येथील महिला नागरिकांना ऐन उन्हाळ्यात पाणी मिळवण्यासाठी भटकंती करावी लागत असून तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. पाणी आज 7 दिवस झाले, पाणी आलेलं नाही आहे. आणि 2 टँकर पाठवले त्यांनी, 2 गल्लीनेच गेले ते, आम्हाला पाणीसुद्धा मिळालेलं नाही. 7 दिवस झाले, 7 दिवसापासून प्यायचं पाणी किती पुरणार आहे? पाणी आलं नाही तर प्यायच्या पाण्यासाठी कुठं जाणार आहे? वापराचं कुठून आणू? पण प्यायचं पाणी मेन पिण्याचं पाण्याचा प्रश्न आहे. आणि ड्रेनेज लाईनचं पण खूप सारखा प्रॉब्लेम येतो आहे आमचा. सारखं ड्रेनेज लाईन म्हणजे चकअप होत आहे. 2-3 दिवस झालं सिडकोवाल्यांना बोलवलं तरी पण ते वेळेवर येत नाही. आणि पाणी पण वेळेवर सोडत नाही, टायमिंग माहिती नसतो. बरं, कुठल्या समस्येचा सामना तुम्हाला करावा लागतो आणि तुम्ही प्रशासनाकडे मागणी केली का? पाणी 4-5 दिवस झाले आज. तसं पाणी आम्ही आपसावरून आणतोय. आपसावरून आणून पण आणून किती काढणार आहे? पाणी पिण्यासाठी योग्य आहे? नाही योग्य. आणि एक टँकर पाठवलं ते पण पिण्यासाठी नाही पाठवलं त्यांनी, सगळं घाण पाणी. बरं, ते घाण पाण्यामुळे तुम्हाला पुढल्या आरोग्याच्या समस्या सहन करावं लागतं. हो, जुलाब, सर्दी, खोकला, सगळ्या लहान मुलांना त्रास होऊ लागला, महिलांना त्रास होऊ लागला. खोकल्याची खूप साथ पसरलेली आहे पाण्यामुळे. तुमची काय मागणी आहे प्रशासनाकडे? पाणी वेळेवर पाठवणे, पाणी स्वच्छता, कारण की पाणी खूप खराब आलेलं आहे. मुबलक पाणी मिळत नसल्याने नागरिकांना 3 दिवस पाणी लागत आहे. साठवलेल्या पाण्यात जीव होत असल्याने अनेकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय. अनेक वेळा मागणी करूनही प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांमधून प्रशासनाविषयी तीव्र चीड निर्माण होत आहे. सिडको वाळूज महानगर LIG सी सेक्टर या नागरी लोकवस्तीत साईनगरात 4 दिवस आड एकदा तेही कमी दाबाने पाणी पुरवठा केला जातो. शिवाय पाण्याची वेळही निश्चित नाही. नळाला 4 दिवस पाणी येत नसल्याने पाण्यासाठी कामाला दांडी मारावी लागते. याचा आर्थिक भूर्दंडही सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला बसत आहे. सुडकोवाले पाणी सोडतात, पर पाणी सोडले तरी गढूळ पाणी येते. गढूळ पाणी आल्यामुळे आमच्या लहान लेकरांना जुलाब, सर्दी, खोकला होते. आम्हाला गढूळ पाणी आल्यामुळे रोज बिसलरी घ्यावा लागते. आम्ही कामगार वर्ग आहोत, आम्हाला 20 रुपयाची बिसलरी रोज परवडत नाही. प्रशासनाच्या नियोजन शून्य कारभाराचा फटका येथील रहिवाशांना सहन करावा लागतोय. आठवडाभरापासून नळाला पाणी येत नसल्याने केवळ 1/2 तास होणारा पाणी पुरवठ्यामुळे मुबलक पाणी मिळत नाही. यामुळे नागरिकांचे मोठे हाल होत असून महिलांना हंडाभर पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागते. या ठिकाणी अधूनमधून प्रशासनाच्या वतीनं टँकरने पाणी पुरवठा केला जातोय. मात्र टँकरचे पाणी गढूळ असल्याने लहान मुलांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय. शिवाय हे टँकर ओळखीच्या लोकांच्या घरासमोर उभे राहत असल्याने बहुतांशी लोकांना पाणी मिळत नाही. या भागात बहुतांशी लोक हे कामगार असून खिशाला परवडत नसतानाही नागरिकांना विकतचे पाणी घ्यावे लागत आहे. तसेच येथील रस्त्याची दुरवस्था झाली आहे. जागोजागी रस्ते उखडल्याने रस्त्यावर खडी पसरली आहे. यामुळे ये जा करणाऱ्या नागरिकांना गैरसोय होत आहे. पावसाळ्यात तर ये जा करताना खूप त्रास सहन करावा लागतो. ड्रेनेज लाईनही सारखी चोकअप होत असल्याने ड्रेनेज आणि सांडपाणी घरासमोर साचत आहे. वसाहतीलगत वाहणाऱ्या नाल्याशेजारी झाडे झुडपे वाढल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. घाण पाण्यामुळे दुर्गंधी आणि डासांचा फैलाव वाढला असून अडचणींमुळे सरपटणारे प्राणी आणि चोट्यांची भीती पसरली आहे. तसेच लोंबकळत्या विद्युत तारा आणि वायरिंगमुळे अपघाताचा धोका निर्माण झालाय. याविषयी अनेकदा सांगूनही प्रशासन याकडे लक्ष देत नाही. यामुळे विविध अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा आरोप राजू बडक, उषा भाजी भाकरे, नंदा स्वामी, आशा कदम, छाया धर्मे, सोनाली पवार यांच्यासह नागरिकांनी केलाय. याविषयी सिडकोचे अभियंता दीपक हिवाळे यांच्याशी संपर्क साधला असता ट्रान्सफॉर्मर जळाल्याने पाणी पुरवठा बंद असून या भागात टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. ट्रान्सफॉर्मर दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर सुरू असून 2 दिवसानंतर सुरळीत पाणी पुरवठा केला जाणार असल्याचं त्यांनी AIN News शी बोलताना सांगितलं. वाळूजहून सुदाम गायकवाड, AIN News औरंगाबाद.